ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज कृष्णा घाट रोड पिकनिक पॉइंटच्या मागे उसाचा फडाला आग, 1.5 एकर ऊस जळून खाक। मिरज कृष्णा घाट रोड येथील पिकनिक पॉइंट येथे अचानक उसाचा फडाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली। हा उसाचा फड जावेद मुतवल्ली यांच्या मालकीचा असून त्यांच्या एका बाजूचा ऊस गेल्याने तिथे चगळा जाळण्यासाठी त्यांनी आग लावली होती। वाऱ्याने त्याची ठिणगी ही मुतवल्ली यांच्या दुसऱ्या बाजूच्या उसाच्या फडाला लागली। दुसऱ्या बाजूच्या 3.5 एकरामध्ये उसाची लागवड केली आहे, त्यातील 1.5 एकर उसाला आग लागल्याने जळून खाक झाला। याची वर्दी जावेद मुतवल्ली यांनी अग्निशामक दलाला कळवली असता तात्काळ अग्निशामक दलाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली। जावेद मुतवल्ली यांचा 1.5 एकर ऊस जळाल्याने मोठे नुकसान झाले, तर ही आग अग्निशामक दलाच्या वाहन चालक लिंगाप्पा कांबळे, अग्निशामक दलाचे फायरमन सागर गायकवाड यांनी आटोक्यात आणली। पिकनिक पॉइंट ढाब्याच्या पाठीमागे जावेद मुतवल्ली यांच्या मालकीच्या असलेल्या रानामध्ये उसाच्या फडाला आग जी लागली होती, त्याची समक्ष वर्दी त्यांनी फायर स्टेशनला येऊन दिल्यावर आमची गाडी घटनास्थळी तत्काळ येऊन त्या रानातील आग आटोक्यात आणलेली आहे। सदर आगीवर नियंत्रण मिळवून आग पूर्णपणे विझवली आहे। जे भाऊ आहेत लतीफ शुकूर मुतवल्ली, लतीफ रशीद मुतवल्ली, यांचा टोटल क्षेत्र 3.5 एकर ऊस आहे, डाग आहे। ते इथं बाजूला हे तिथे पाला पेटवताना एक नाही वावटळ उठला, वाऱ्यानं जाऊन ठिणगी तिथे लागली आणि आग लागली। जवळजवळ त्या 3.5 एकरपैकी 1.5 एकर ऊस जाळलेला आहे आणि हे आम्ही एक अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर त्यांनी माणसं पाठवून त्यांच्या आटोक्यात आणली। आता आमचं नुकसान झालेलं आहे, ते आम्हाला एक नुकसान भरपाई मिळावी। महानकर न्यूजसाठी आदि माने मिरज।